मित्रांनो, आपल्या सोबत आहेत शिवम थिएटरचे विनोदी कलावंत मंगेश जांभुळे. प्रख्यात चेहरा, प्रख्यात नाव, ओळख सांगण्याची गरज नाही. तर जाणून घेऊया, चर्चा करूया मंगेश भाऊ सोबत. आपण मंगेश भाऊ, शिवम थिएटर सोबत तू मागल्या काही वर्षीपासून जुळून आहेस आणि आज जे मिनगरीमध्ये नाटक आहे या ठिकाणी विरा तू परतून येरी या नाटकामध्ये तू एका विनोदी पात्राची भूमिका साकारत आहेस, तर काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल? पात्र खूप छान आहे आणि कुंभे सरांचं दिग्दर्शन खूप चांगलं आहे. दिग्दर्शनातून एक चांगला जो पात्र आहे खडू बजे खूप चांगलं जात आहे, लोकांना आवडत आहे. त्या नाटकाच्या डायलॉग लोकांना आवडत आहे, पाठ राहत आहे. तुझ्यासोबत जे सहकलावंत आहेत मास्टर उत्तम कुमार यांच्याबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, म्हणजे तुला जी साथ लाभली त्यांच्याबद्दल काय बोलशील? उत्तम कुमार झाडीपट्टे एक मोठं नाव आणि मी नशिबवान आहे का त्यांच्यात मला काम करायला भेटलं, त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा स्वभाव कलाकार म्हणून तर खूप चांगला आहे पण एक माणूस म्हणून खूप चांगला आहे. आपण त्यांचा डायट फॅन आहोत. एकंदरीत या नाटकाबद्दल काय सांगशील? नाटक खूप चांगलं आहे, सरांची लेखणीच दमदार आहे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं सर लेखणी करतात आणि हळूहळू झाडीपट्टीच्या नाटकाची जो का म्हणतात त्याला पॅटर्न तो बदलत आहे, लोकांनाही आवडत आहे, रसिकांचं प्रेम भेटत आहे. चला, खूप खूप शुभेच्छा तुला मंगेश भाऊ या प्रयोगासाठी.